कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ते कचोरी आणली होती ती कुठे आहे? ती आणायला सांग. अगं आण लवकर ठेव. आणि समोसे का एवढेसे पुरणार आहेत का पाहुण्यांना? हा अजून एक प्लेट समोसे वगैरे भरून ठेवले असते ते घेऊन ये पटापट इकडे. जा जा लवकर. आणि हे कोल्ड ड्रिंक वगैरे सगळं भरून ठेवायचं आहे. हा आणि तू स्वतः लक्ष दे जरा सगळीकडे. हो जा जा जरा सगळं सांग कसं करायचंय. आद्या वा काय मस्त दिसतेस. दृष्ट्या काढ तुझ्या नातीची. बघ ना कशी छान दिसते ग. आई ऐक ना, तू का करतेस हे असं सगळं? आणि अगं आता तरी सांग ना तो माणूस नक्की कोण आहे? सांगते मी तुला नंतर. आणि हे काय गळ्यात काहीच घातलं नाहीस तू? हे असं तयार होतात आद्या? थांब एक मिनिट. ये इकडे. हा बघ कशी छान दिसतेस आता. विक्रांत हे काय आहे? हे घरातले कपडे का घातलेस तू? मी सांगितलं होतं ना तुला जरा छान तयार हो म्हणून. काय रे तू पण. बर आणि वेदांतला फोन केलास का? नाही म्हणजे मी कळवलंच आहे त्याला, यायला हवं त्यांनी. बघूया. आई मी आलोय. वेदांत 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मला खूप बरं वाटतंय तुला बघून. मला वाटलं तू येतोस का नाही तू आईच्या आनंदात सहभागी व्हायला, पण आलास. अमूल्य तू आलीस हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. बरं तुला काय खायला देऊ? चल. नको काकू, थँक्यू. हे काय आता वेदांतनी सांगितलं तरच खाणार आहेस का? काय रे वेदांत? अरे आपण इथे बोलत काय बसलोय. चला या तुम्ही आत या. ये ग ये बस. हा आलेच मी. काय चाललंय सगळं? आणि अग बरोबर लग्न करणार आहेत नूतन काकू? काहीच माहित नाही अमूल्य. आम्ही सुद्धा तुझ्या इतकेच गोंधळून गेलोय. तू थांबवलंस का नाही तिला? तुला काय वाटतं वेदांत, मी प्रयत्न केला नाही? मग काय, तिने ठरवलंच आहे ना की टोक गाठायचं. मग काय करणार आपण? वहिनी अगं तू तर मुलगी आहे ना त्यांची, तुला तरी माहिती असेल. तू समजाव ना त्यांना. हे सगळं तुला कळतंय अमूल्य, पण आई विसरली आहे बहुतेक. तुला सांगू मी, रोज मला वाटतं आज जे वाईट घडलंय ना ते बास, त्याच्या उपर अजून काही वाईट घडू नाही शकत. पण मग आई सुद्धा येते आणि अजून काहीतरी विचित्र वागून जाते. खूप कहर आहे नुसता विचित्रपणाचा खरंच. आज पण काय होणार आहे काय माहिती. माणसाला ना जगापासून वाचवता येतं, पण स्वतःपासून नाही वाचवता येत. पण मला कळतच नाही ही अशी का वागते ते. बरीच वय असं आहे ना की दोन थोबाडीतही मारता येत नाही आणि गप्प बस म्हणून सांगताही येत नाही. मग काय करायचं, बघत राहायचं. अगं पण तू इतकी शांत कशी राहू शकतेस? कोणीतरी तर शांत राहायलाच पाहिजे ना विक्रांत, हो की नाही? इसुडाच्या भावनेने पेटून उठली. तुम्ही दोघ तुमच्या मनाप्रमाणे वागलात, आता ती मनमानी करते आणि मी बघत बसते सगळं. मी आलेच.
वेदांत, आई, विक्रांत आणि आद्य. आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे माझं आणि पर्यायाने तुमचं सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. तुम्हाला उत्सुकता होती ना मी कोणाशी लग्न करणार म्हणून? आज सांगते मी तुम्हाला. हे माझे होणारे यजमान मिस्टर पुरुषोत्तम गुडपल्लीवार. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आज यांच्याशी रिंग सेरेमनी करणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी जाहीर करते की मी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही मानत नसलात तरी मी तुम्हाला माझं कुटुंब मानते. तेव्हा तुमचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम माझ्या बरोबर असू देत. आजपर्यंत माझ्या विरुद्ध, माझ्या घराविरुद्ध, माझ्या कंपनीविरुद्ध कित्येक कारस्थानं केलीस, पण मी त्याला अजिबात किंमत दिली नाही. पण आज आज तू लिमिट क्रॉस केलीस पुरुषोत्तम. तुझ्या पापांचा घडा आता भरला. आता मी तुला सुखाने जगू देणार नाहीच, पण तू सुखाने मरण्याचा सुद्धा अधिकार गमावून बसलायस. आणि तुला माहितीये मला सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो? जो माणूस स्वतःचा सूड घेण्यासाठी बायकांचा वापर करतो ना, त्याचा. तू तुझ्या फालतू राजकारणासाठी माझ्या आईचा वापर केलास, माझ्या आईचा, माझ्या आईला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तू. नाही वेदांत, त्यांनी असं काही केलेलं नाहीये. मग का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतेस का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.